प्रोसेस फॉर एग्जांपल एक आतां कॉन्सेप्ट तकलेन येयलो ताजे स्केचीस करून खुबशे स्केचीस करून म्हणजे डेटा कलेक्ट करपाचो कसो आतां फॉर एग्जांपल कंप्युटराचो कसो डेटा कलेक्ट आनी फॉर एग्जांपल थोड्योश्यो गजाली आमच्या सभोवताली घडटा तेज्या बद्दल इन्फ्लुयन्स जावन कळ्ळें सो स्केचीस तयार करप आनी त्या स्केचिसानसून एक बरेशे स्केच सिलेक्ट करप की बरेशें कॉम्पोजिशन सिलेक्ट करून तितून मागीर ते ड्रॉइंगान यूज करता नाल्यार पेंटिंगानूय यूज करूंक जाता फॉर एग्जाम्पल हांवें ड्रॉइंग्स अशी केल्ल्या वीथ अ मिडियम पेन्सील पॅन आनी चारकोल घेवन आनी थोडेशे वर्क्स केल्ले आहा ते एक्रेलीक ऑन कॅनवासाचेर आसा सो मागीर मेन थिंग जें आसा तें हांव कन्सिडर करता कॉन्सेप्ट जी आयडिया त्या वर्क्साच्या फाटल्यान आसता ती आनी तेज्या नंतर मागीर तें जाल्याच्या नंतर ड्रॉइंग फायनलायज जाल्याच्या नंतर मागीर जे कितें येता तें म्हणजे जसो जसो मूड येत वयता तेज्या प्रमाणे मागीर तें हें जायत वयता कंटिन्यू जायत वयता तशें तुका एक पेंटींग करपाक कितलो वेळ लागता म्हणजे तुजें स्पॉन्टेनियस जायना तें कित्याक तूं प्रोसेस आसता तुजो कसो जवळ जवळ प्रोसेस आसता एक दोन दीस कंटिन्यूस गेले ड्रॉइंग करपाक कॉन्सेप्ट तकलेन हाडपाक आनी तेज्या नंतर मागीर ते कॅनवासाचेर साकार करपाक सो असो करून एक आठवडोभर एका पेंटिंगाच्या फाटल्यान हें जाता वयता तुमचो प्रोसेस कसो आसता म्हणजे तुमी पेंटींग विचार करपा पासून ते कंप्लीट जाय म्हणसर असो कसो हाव इज दॅट प्रोसेस तानाजीन सांगल्या प्रमाणे तशेंच हांवूय तशेंच स्केचीस करतां स्केचीस करून एक बेस्ट स्केच सिलेक्ट करून तेजेर मागीर हें करप की ह्या एंगलान बरें दिसतले काय दुसऱ्या एंगलान बरें दिसतले तो एंगल सिलेक्ट करता आनी त्या प्रमाणे सिलेक्ट करता मोस्टली म्हाजे पेंटिंग्स आसता ते सिंगल फिगर आसता आनी हांव व्हेरी कम्फर्टेबल एक्चुली सिंगल फिगर जेन्ना खुबशे फॉर्म येता तेन्ना कन्फ्युजन जाता की यु नो बॅकग्रावंडाक इम्पॉर्टंट दिवपाक जाय काय फिगराक तेन्ना हांव कितें करता की मोस्टली म्हाजो प्रोसेस असो की हांव टॅक्स्चर दिता बॅकग्रावंडाक बिफोर आय स्टार्टींग एनी कॅनवास हांव टॅक्स्चर दिता टॅक्स्चर देतकूत मोस्ट ऑफ द एरिया पेंटिंगाची कवर जाल्लेली आसता आनी मागीर इजिली फॉर्म डॅवलप करून तेजेर बॅकग्रावंडाक वॉट एवर बेज ऑन द पर्टिक्युलर फॉर्माचेर बॅकग्रावंड दिवन हांव मागीर तें पेंटींग कंप्लीट करता म्हाजी पयली जी स्टेज आसली जेन्ना गोवा कॉलेज ऑफ आर्टान तेन्ना म्हाजी पेंटींग आसली ती मोस्टली डल आसली ते एज अ लोनली लायफ एन्ड आय वॉज लिटल बीट सफर्ड ड्युरींग डेज बट नाव इट्स नॉट लायक अ सेम स्टेज आय हॅव मोर हॅप्पी लायफ नाव आनी ते हॅपिनसा खातीर तुमी चडशे ब्रायट कलर्स पळोवंक शकता म्हज्या पेंटिंगान रिगार्डींग थीम म्हजे सिलेक्ट सांगप म्हटल्यार थीम म्हजे नॉर्मली आसता की एज अ ह्युमन इमोशन्स ओके लायक फिमेल फिगर लायक द आय ट्राय टू पोर्ट्रे लायक लेडी लायक फॉर एग्जाम्पल इन वन पेंटींग आय शोड वन लेडी वेटींग फॉर देर लवर मोस्टली लायक यू नो इट्स अ ह्युमन रिलेशन लायक द पर्सन वेटींग फॉर अदर पर्सन लायक एक अशें पेंटींग आसा ज्या पेंटिंगान अशें दाखयलां की इन त्या लेडीच्या हातान सगळ्या बोटांनी एक चार बोटांनी रिंग्स आसा पूण तिचे रिंग फिंगर ना कारण दॅट रिंग फिंगर इंडिकेट लायक द पर्सन इज वेटींग फॉर देर देर बिलॉवड वन्स लायक ओके तशें म्हाजे टॉपिक्स आसता सिंबॉलीक खंय तरी हें आसता तुमचें रिप्रेजेंटेशन आसता लायक इट्स नॉट म्हाज्या पेंटिंगान खूब मोटी स्टोरी नासता पण एक थोडेशे एलिमेंट्स हांव जे यूज करता जे दुसऱ्यांक सांगून येता की त्या पेंटिंगान कितें नासून पण खुबशें कितें आसा अशें ओके दॅट इज माय स्पेशलिटी लायक आनी एक पेंटींग तुमी पळय जाल्यार जस्ट अ सिंगल ह्युमन लेडी लायक लेडी आसा पण जी वेल हांवें दाखयला टँगल वेल द टायटल ऑफ द पेंटींग इज मेड फॉर इच अदर म्हणजे हांव कितें करता की मनीसूच दोगू दोन दादलो आनी बायल मनीस दोगू जाण अशें हें जावंक ना पूण बाकीच्या सुद्दां जिवांनी जशें की झाडांनी बाकीच्या प्राण्यांनी सुद्दां म्हणजे एक रिलेशन आसा ओके लायक ती पण आसा न्हू ती एक मेड फॉर इच अदर जाल्ली आसा जी वेल अशी टँगल जावन वयता एक दुसऱ्यांक शिकटून येतात तुमी दोगूय जाणां आनी एक तुमची खासियत पयल्या की ती फिगर्स ड्रॉ करतात
एब्स्ट्रेक्शना कडेन किंवा मॉडर्न कंप्लीट मॉडर्न ट्रेंड्स तातूंत फिगर्स ड्रॉ करपाचे पडना अशे टायपचे तुमी वचुना, तुमी फिगर्सा कडेन गेल्या अशें कित्याक? एक्चुली ब्युटिफूल म्हणजे ट्रेडिशनल आनी मॉडर्न तुमी मिक्स केला. एक्चुली मॅन, म्हाका एक्चुली मोस्टली फिगरेटिव्ह ड्रॉइंग पेंटिंग लायक जाता एक्चुली. आनी म्हाका अशें केन्ना दिसूंक ना की एब्स्ट्रेक्टान हांव कितें खूब कितें दाखोवंक शकता म्हणून. मे बी हांव रॉंग आसपाक शकता, पण जे इमोशन जे आमी ह्युमन फिगरान दाखोवंक शकता ते म्हाका दिसना की तितलेंच म्हाज्या कडल्यान बरें एब्स्ट्रेक्ट पेंटिंगान दाखोवंक शकतलो हांव म्हणून. त्या खातीर मोस्टली म्हाजी पेंटिंग्स आसता ती फिगरेटिव्ह आसता. कित्याक आमी ह्या समाजांत रावता तितून चडशे आमकां फिगर्सूच दिसता. सोभोवताली सगळे मनीस आसता, मनीस बायलां म्हूण. सो तेंचे जे दुख्ख आहा भितून सहृदयी जावन, कित्याक म्हाज्या तेंचे जे दुख्ख आहा तितून हांव सहभागी जावन, बाबा कशें म्हटल्यार तेंचे जे इमोशन्स आसा न्हू ते हांव रिप्रेजेंट करपाक शकता आनी ते ह्युमन फिगर्स घालून जास्त प्रकारे बऱ्या तरेन हांव तें सादर करूंक शकता. सो दॅट्स वाय ते ह्युमन फिगर यूज करता. तुमकां दोगूय जाणां विचारता हांव की तुमकां कोणी अशें, तुमी कोणाक इन्फ्लुयन्स जाल्ले आसात काय तुमच्या पेंटिंग स्टायलीन किंवा तुमच्या जिवनांत? इन्फ्लुयन्स असं तशें कांय ना, पण एक्च्युली आमचे आर्ट आसता मोस्टली आसता अशें म्हाका दिसता की जे कॉलेजीन तुमी शिकता, जशें की हांव सेंट्रल युनिवर्सिटी ऑफ हैदराबाद एक युनिवर्सिटीन शिकल्या कारणान मोस्टली दॅट ट्रेंड थंय आसलो की फिगरेटिव्ह आसलो. ओके, ते फिगरेटिव्ह आसल्या कारणान ऑटोमॅटीक दोज इन्फ्लुयन्सीस आमचेर पडटा आनी आमचे आर्ट त्या इन्फ्लुयन्सा प्रमाणे आमी कंटिन्यू करता. आनी म्हाका अशें दिसना की अशें दिसता की की एब्स्ट्रेक्ट ही सडन स्टेज येता अशी. एब्स्ट्रेक्ट करच्या मागीर खूब अशें पयलीं फिगरेटिव्ह करून स्लोली स्लोली तुजे ते फॉर्म्स मातशे डिजॉल्व जाता आनी मागीर ते स्टेजीर पावता. म्हाका दिसना की म्हाजी ती स्टेज आजून येयल्ली आसा की हांव डायरेक्ट एब्स्ट्रेक्टाचेर वचक. आय एम व्हेरी कम्फर्टेबल विथ अ फिगरेटिव्ह आनी म्हाका दिसता इन फ्युचर असो सुद्दां मोस्ट प्रोबेबली म्हाका दिसता हांव सेमी फिगरेटिव्ह करतलो, पण मोस्टली फिगरेटिव्ह पेंटींग आसतलें अशें दिसता म्हाका. इन्फ्लुयन्स म्हणचो जालो तर आमचे जेन्ना आमी कॉलेजीच्या टायमार कॉलेजीन आसलेले आनी आमचो ग्राफिक्स टिचर हनुमन कांबळी हेजो आमकां तेज्या बरोबर रावन हेजो खूब इन्फ्लुयन्स पडलेलो आसा. सो हांव ते एप्रिशिएट करतालो तेजो वर्क आनी सम ऑफ द रेफरन्सीस कॅन बी सीन इन अ माय वर्क ऑल्सो. सो हांव तेजो एक मोठो फॅन म्हणटा तसो. सो तेंचो एक इन्फ्लुयन्स म्हाका एक बरो पडला. सुनील आनी तानाजी दोगूय जाणांची पेंटिंगां वेगळे तरेची आसा, कितें तरी सांगून वता सिंबॉलीक, अशे तातूंत सिंबॉल्स आसतात ते कितें तरी सांगपाक सोदता व्हेरी मायल्डली, एकदम ऑन द फेस अशें सांगना ते. सो तें कितें पेंटींग हें आमी जाणून घेवया. हें जें म्हाजें पेंटींग जावन आसा तेजें टायटल वर्क आसा ड्रॉइंग इन अ फ्रेम. म्हणजे जे मनशांचे भितूंतले काळजांतले जे एक दुख्ख आसा नाल्यार एक विश फुलफिलमेंट अशें म्हणटा न्हू तशें रिप्रेजेंट करपाचे प्रयत्न केला. हें ड्रॉइंग जे भितूरले काडटा तो हात ते एक मनांतली जी गोश्ट आहा ती तो ओडून काडपाचो प्रयत्न करता अशें दाखोवपाचें एक पोर्ट्रे केला. आनी जे पक्षी आहा जेंकां तोंडां दिल्लेलीं आसा दे आर लायक विश फुलफिलमेंट, कित्याक जे रियल लायफान तूं करूंक शकना तो प्रयत्न केला की त्या पक्षांच्या माध्यमांसून तेंकां चेहरे दिवन ते फुलफील करपाचो प्रयत्न केला. हे जे म्हाजें पेंटींग आसा तेजें टायटल वर्क आसा टायम पेन. पेन मनशाच्या जिवनांत जास्त आसा अशें म्हाका दिसता, कित्याक घडोघडी ताका तेज्या जिवनांत सफर जावचो पडटा. सो टायमान ते रिप्रेजेंट करता. सो हांवें तो टायम दाखयला तितूनसून ती जी सेंट आसा तेजी ती रेड कलरची दाखयला, कित्याक मनीस जिवनान इतको दुख्खी जाल्लो आसा. सो तो प्रयत्न केला की त्या हितून टायमान दाखोवपाचो, कित्याक टायमान जे आसा दुख्ख आसा ते टायम टू टायम मनशाक मेळटा. आनी फॉर एग्जाम्पल बटरफ्लाय जितून हांवें काडलां की म्हाका दिसता की बटरफ्लाय एक अशें हें आसा की ताका आमी धरूंक गेल्यार
तेका ते हे जावन वयता कुस करून वयता म्हणजे मॉडर्न वयता ते तेका इमोशन हो हे जावन वयता. सो तशेंच ह्युमन इमोशन्स आसा ते तशेंच आसा. बटरफ्लाय भशेन आसा ते रोखडे हें जाता ब्रेक जाता. सो ते रिप्रेजेंट म्हाजे पेंटिंगांक पेंटींग पळय जाय जे टायटल आसा वेटींग फॉर यू. एक्च्युली म्हाज्या पेंटिंगान व्हडली अशी स्टोरी नासता पूण जे बारीक बारीक जे एलिमेंट्स आसा जे हांव यूज करतां ते ऑडियन्सांक अशें खूब विचार करून भाग पडटा की त्या पेंटिंगान डीप तूं वचपाक शकता. जशें की पळयत जाल्यार ह्या पेंटिंगान दिस इज यंग गर्ल. एक्चुली तेज्या हातान सगळे हितूर मोदी आसा सोडले एक एक रिंग फिंगर. कारण ते रिंग फिंगर एक्चुली मिन्स लायक यू नो वेटींग फॉर समवन. आनी ते रिंग फिंगरान अशें तिका रिंग फिंगर अशें आसा की त्या फिंगरांच्या जेन्ना ती रिंग घालता की तेन्ना ते एक हजबंड एंड वायफ ते एक सिंबॉल आसा तेजो एक्च्युली रिंग फिंगराचो. वेरएज ते क्रिपर पळयत जाल्यार क्रिपर अशी एक वेल अशी की तेका सपोर्ट जाय तो कोणाचे ते सपोर्टा शिवाय ते वयर चडोंक शकना. आनी द स्पेशली द एक्सप्रेशन पळयत चेडवाचे ते इट्स लायक यू नो वेटींग ते वाट पळयता कोणाचे ते टायटल दिसता द वेटींग फॉर समवन लायक दीस. एन्ड द ब्रावन जे अशें चौकन असो केल्लो आसा ते इट्स लायक अ जनेल म्हणजे ते जनेलांसून ती कोणाची तरी वाट पळयता. म्हाजें आनी एक पेंटींग आसा तेजो टायटल नांव टायटल एक्च्युली ब्लू मास्क. ह्या पेंटिंगान हांवें अशें दाखोवपाचो प्रयत्न केला की तुमी हे फिगर पळयत जाल्यार हे ब्युटिफूल एक चली आसा ते आमचे इमोशन कितें आसता आमी कशें विचारता की आमचे ज्या आंगान कितें वायट गूण आसा ते आमी सोसायटीक दाखोवपाक सोदिना. कारण आमचे जे कितें गूण आसा ते आमी समजा सोसायटीक दाखयले जाल्यार ते मे नॉट एक्सेप्ट आमकां जशें आसा ते. आमी एक सुपरफिशियल एक मास्क आमी फेसाक घालून की आमी वी आर समथींग गूड अशें दाखोवपाक लोकांक सोदता दाखयता आमी एक्च्युली इट्स यू नो. आनी हांव पर्सनली असो हांगा विचार करता की प्रत्येक जाण मनीस एक मास्क घालून एक्च्युली जगान वावरता. कारण जे आमचे कितें आमी कितें आसा ते डायरेक्ट समजा लोकांक अशें दाखयले जाल्यार सोसायटी आमकां डिफरंट तरेन हें घेतली की आरे हो मनीस खूब वायट मरे नाल्यार तुमचे कडेन खूब बरें कोणी गूण आसा जाल्यार सामको बरो असो म्हणजे एक तर खूब बरें जावंक शकता नाल्यार एक तर खूब वायट अशें. इनर क्वेस्ट हें नांवाचें एग्जिबिशन अंतरमनाचो शोध घेवपाचो प्रयत्न तानाजी शेट आनी सुनील चावडीकर हांचो तुमी पळयलो. एक वेगळे तरेन चित्रां काडपाचो प्रयत्न सिंबॉल्स वापरून वेगळे तरेन मांडपाचो हो यत्न आसा. लोकांक समजुपाचो आनी समजोवपाचो हो यत्न आसा हो तुमी पळयलो. तुमकां नक्कीच आवडला आसतलो. तुमच्यो जर कसल्योय कार्यावळी आसल्यो तुमकां दिसता लोकां मुखार मांडूंक जाय जाल्यार तुमी आमकां ह्या पत्त्याचेर कळोवचें nagesh@prudentmedia.in. जर आमची आयची कार्यावळ हांगाच सोंपता आमी परत मेळ्या फुडल्या बिरेस्तारा सांजवेच्या 7:30 वरांचेर. तो मेरेन पळयत रावात प्रुडंट मिडिया.